प्रकरण क्रमांक 2 आपण मागच्या लेक्चर मध्ये सुरू केलं होतं। आपण त्यामध्ये जे काही कीटनाशक आहेत त्यांची व्याख्या, त्याच्यानंतर जे काही कीड नियंत्रण विविध पद्धती आहेत ते आपण पाहिलेलं होतं। आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये कीटनाशक म्हणजे काय, त्यांचे प्रकार आणि वर्गीकरण याचा अभ्यास करायचा आहे। पहिल्यांदा आपण कीटनाशक म्हणजे काय त्याची व्याख्या पाहूयात। वनस्पतीवरील किडींचे व रोगांचे नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनास कीटनाशक असे म्हणतात। तर आपण यामध्ये कीड म्हणजे काय हे पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं, आणि त्या जे काही वनस्पतीवर जे काही कीड पडते त्या किडींचं आणि रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपण जे काही औषध वापरतो त्याला कीटनाशक असे म्हणतात। यामध्ये जो काही कीटनाशक आहे यामध्ये उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं ज्या काही किडी आहेत यामध्ये आपण कीटक, त्यानंतर कोळी, उंदीर, गोगलगाय, सूत्रकृमी, जीवाणू, विषाणू, बुरशी, तण या सगळ्यांच्यामध्ये समावेश होतो। आणि मग या सगळ्यांचं नियंत्रण करण्याकरता प्रत्येकाचे औषधंही वेगवेगळी राहतात। आता समजा ती कीटक आहे, कीटकांसाठी कीटकनाशक आहे, मग कारबारील आहे किंवा डेल्टा मेथ्रिन आहे, सायपर मेथ्रिन आहे, त्यानंतर कोळी आहे त्याच्याकरता आपण कोळीनाशक वापरतो, मग कोळीनाशकमध्ये डायकोफॉल आहे किंवा एबामेक्टिन आहे, त्याच्यानंतर सूत्रकृमी आहे, आपण सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी आपण सूत्रकृमीनाशक वापरतो, मग त्यामध्ये आपल्याला कार्बोप्युरॉन आहे किंवा फोरेट आहे किंवा उंदीर आहे, उंदीर त्याच्यात उंदीरनाशक वापरतो, त्याच्यामध्ये मग ॲल्युमिनियम फॉस्फाईड आहे किंवा झिंक फॉस्फाईड आहे, वारफारिन आहे, त्यानंतर गोगलगायनाशक आहे याच्यामध्ये मेटालडिहाइड आहे किंवा मुरसूद आहे, त्याच्यानंतर बुरशीनाशके आहेत रोगांच्या नियंत्रणासाठी, त्यामध्ये कॅप्टन आहे, ड्युनोकॅब आहे, मॅनकोझेब आहे, झायरम आहे, कार्बेंडिझम आहे, त्याच्यानंतर आपण जे काही तणांचं नियंत्रण करतो त्यामध्ये तणनाशके आहेत, आपल्याला माहिती आहे 2,4-D आहे, ग्लायफोसेट आहे। तर अशा प्रकारे प्रत्येकाचं जे काही स्वरूप आहे किंवा जे काही त्याचे प्रकार आहेत हे वेगवेगळे आहेत। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कीटकनाशक। आपण आत्ताच वरती बघितलं कीटकनाशक, आणि म्हणून फक्त वनस्पतीवरील कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांना कीटकनाशके असे म्हणतात। आता हे जे काही कीटकनाशक आहे याचे दोन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे, तीन प्रकारे। यामध्ये पहिलं अ आपल्याला सांगता येईल की जे काही कीटकांच्या शरीरामध्ये मेन दोन प्रकार झाले, कीटकांच्या शरीरामध्ये विष जाण्याच्या मार्गाच्या आधारावरती वर्गीकरण। मग यामध्ये कीटकांच्या शरीरात विष पोहोचवण्याचा जो काही मार्ग आहे त्याचे तीन प्रकार। यामध्ये पहिला प्रकार आहे त्याला आपण म्हणताना नाव दिलं तर तो असा आहे की पोट किंवा जठर विष। आता पोट किंवा जठर विष म्हणजे काय की या प्रकारामध्ये काय होतं की विष जे आहे ते अन्नाबरोबर गिळलं जातं, किंवा जठर विष जे आहे ही अन्न कुरतडून किंवा चावून खाणाऱ्या कीटकांच्या बंदोबस्तासाठी उपयुक्त आहे, उदाहरणार्थ सायपरमेथ्रिन। आता हे जे काही म्हणजे जे काही विष आहे आपण जे काही औषध वापरू ते औषध वापरल्यानंतर ते औषध हे जे काही कीटक आहेत ते काय करतात की विष अन्नाबरोबर गिळतात, आणि म्हणून जे कीटक अन्न हे कुरतडून किंवा चावून खाणारे असतात, थोडक्यामध्ये समजा आळ्या आहेत, हे काय करतात की ते अन्न किंवा जे काही पानं आहेत ते चावून खातात, आणि म्हणून मग त्या कीटकांच्या बंदोबस्तासाठी आपण जे वापरतो त्याला आपण काय म्हणतो पोट किंवा जठर विष। उदाहरणार्थ सायपरमेथ्रिन जे आहे हे पोट किंवा जठर विष या प्रकारामध्ये मोडतं। त्यानंतर दुसरा आहे स्पर्शजन्य विष। आता स्पर्शजन्य विष म्हणजे काय की जे काही रस शोषणारे कीटक आहेत त्यांना जठर विष मारू शकत नाही, आणि म्हणून अशा कीटकांच्या स्पर्शजन्य विष वापरावे लागते। हे विष काय होतं की जे काही कीटक आहे त्यांच्या अंगावरती किंवा पानावरती फवारलं किंवा त्याची धुरळणी केली तर त्यांचा संपर्क त्या ठिकाणी आला किंवा नाही आला, जर त्या ठिकाणी ते नसेल परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस ते त्या पानाच्या संपर्कामध्ये येतात त्यावेळेस ते विष त्यांच्या जे काही शरीर आहे त्या शरीराच्या छिद्रामधून त्या शरीरामध्ये जाते आणि ते मारतात, याला म्हणतात की स्पर्शजन्य विष। उदाहरणार्थ क्विनॉल फॉस आहे। त्यानंतर तिसरं आहे दुरीजन्य विष। आता यामध्ये जे काही कीटक आहेत ते शरीरांच्या वायुरूपामध्ये शिरून त्यांना जे काही आपण जे मारणारे विष आहे त्यांना दुरीजन्य विष असे म्हणतात। उदाहरणार्थ समजा की ज्या काही गोलसर चपट्या गोळ्या आहेत किंवा जे काही भुकटी आहे किंवा जे काही प्रवाही पदार्थ असतात या स्वरूपामध्ये ती असतात, याच्यामध्ये ती जी काही हवाबंद डबा आहे किंवा जी काही नळकांडे आहे किंवा डबी आहे त्या डब्यामध्ये साठवलेली असतात,
आणि वापराच्या वेळी ज्यावेळेस वातावरणाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर विषारी वायू काय होतो बाहेर पडतो. उदाहरणार्थ जर समजा इथिलिन ब्रोमाइड असेल किंवा ॲल्युमिनियम फॉस्फेट आपण जे काही उंदीरनाशक म्हणतो त्याचं औषध या स्वरूपामध्ये असतं. यानंतर दुसरा प्रकार आहे मैन याच्यामधील कीटकनाशकातील रासायनिक घटकांच्या आधारावरती वर्गीकरण. यामध्ये पूर्ण दोन प्रकार पडतात, अकार्बनिक कीटकनाशके आणि कार्बनिक कीटकनाशके. आता अकार्बनी म्हणजे काय की ज्या कीटकनाशकामध्ये कार्बनचा अणू नसतो त्याला अकार्बनिक कीटकनाशके म्हणतात. उदाहरणार्थ कॅल्शियम ॲर्सेनेट, लेड ॲर्सेनेट, मिथिल थायसो थायोसायनेट वगैरे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कार्बनिक कीटकनाशके. आता कार्बनिक कीटकनाशके म्हणजे काय अर्थातच त्यामध्ये काय आहे कार्बनचा अणू आहे त्यांच्या रचनेमध्ये म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे कार्बनिक कीटकनाशके असं म्हणतात. यामध्ये समजा उदाहरणार्थ जे काही वनस्पती निसर्गातील जे काही वनस्पती आहे किंवा प्राणी खनिज इत्यादींचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की कीटनाशक अवशेष व्यवस्थापन मार्गदर्शन सूचना व उपाय. आपण जे काही कीटनाशक अवशेष आहे त्याचं व्यवस्थापन करताना आपण कोणत्या सूचना लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिलं जे काही बाजारामध्ये आपण कीटनाशकाची बाटली घेतो त्यासोबतची माहिती पत्रिका किंवा अधिकृत जी काही शिफारस आहे त्यानुसार त्या कीटनाशकाचा वापर केला गेला पाहिजे. त्या दोन फवारणीमधील जे काही अंतर आहे ते अंतर देखील प्रमाणे शिफारसीनुसार देखील त्या ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे. त्यानंतर जे काही कीटनाशक आहे किडींची संख्या किती आहे किंवा त्यांची जी काही आर्थिक नुकसान पातळी विचारामध्ये घेऊनच त्या ठिकाणी फवारणी करावी. त्यानंतर ज्यावेळेस फळे किंवा भाजीपाला हे पकव किंवा काढणीयोग्य अवस्थेमध्ये जर असतील तर ते शक्यतो फवारणी करू नये. फवारणीनंतर 8 ते 10 दिवस फळे काढू नये. जर केलीच तर त्या ठिकाणी फवारणीच्या नंतर 8 ते 10 दिवस फळे काढू नये. त्याच्यानंतर समजा जे काही देश विदेशामध्ये जी काही वापरावरती बंदी असलेली कीटनाशके आहेत त्या ठिकाणी ती वापरू नये. त्यानंतर एकाच कीटनाशकाच्या सलग 2 फवारण्या करू नये. त्याऐवजी दुसरा जो काही प्रकार असेल ज्याचा प्रभाव कीटनाशकाच्या शिफारसीनुसार आहे त्यानुसार त्याची फवारणी करणं आवश्यक आहे किंवा त्यानुसार त्याची फवारणी केली पाहिजे. तर अशा प्रकारे हे सूचना किंवा मुद्दे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं एक डेफिनेशन आहे प्रतीक्षा कालावधी. आपल्याला ती परीक्षा करता महत्त्वाची आहे. प्रतीक्षा कालावधी म्हणजे काय तर कीटनाशकांची विषारी तीव्रता कमाल अवशेष मर्यादेपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोहोचवण्यासाठी जो कालावधी लागतो व कीटनाशकाच्या वापरानंतर खाद्यवस्तू खाण्यायोग्य होण्यासाठी जेवढे दिवस थांबावे लागते त्यास प्रतीक्षा कालावधी असे म्हणतात. तर जी काही कमाल अवशेष मर्यादा आहे ती त्या ठिकाणी कमी होईपर्यंत किंवा जो काही आपण त्यानंतर फवारणी केल्यानंतर ते जे काही खाद्यवस्तू आहेत ते खाण्यायोग्य होण्यापर्यंत आपण जे काही थांबतो तो कालावधी म्हणजे कुठला प्रतीक्षा कालावधी आहे. तर डेफिनेशन महत्त्वाचे आहे आणि यासोबत आपलं दुसरं प्रकरण हे संपलेलं आहे.